आणि आता बातमी आहे झी 24 तासच्या इम्पॅक्टची. नाशिकच्या येवल्यामध्ये रस्त्याच्या नाल्यालगत अतिक्रमण झाल्याची बातमी झी 24 तासनं दाखवली होती आणि त्या बातमीची दखल आता तहसीलदारांनी घेतली. येवला तालुक्यातील धामोडे इथल्या मार्ग क्रमांक 217 या रस्त्यालगतच्या नाल्यावर अतिक्रमण झालं होतं, त्यामुळे संपूर्ण रस्ताच पाण्याखाली जाऊन ग्रामस्थांचा मार्ग बंद झाला होता. झी 24 तासच्या बातमीनंतर जेसीबीनं नाल्यावरचं हे अतिक्रमण हटवायचे आदेश आता तहसीलदारांनी दिले. आपण झी 24 तासच्या इम्पॅक्टची ही बातमी पाहतोय. बातमी आहे नाशिकमधल्या येवल्यातली. इथे एका रस्त्यालगत नाल्यालगत आता अतिक्रमण झालं होतं आणि त्याची बातमी आम्ही दाखवल्यानंतर तहसीलदारांनी त्याची दखल घेतली आहे. धामोडे इथल्या मार्ग क्रमांक 217 या रस्त्यालगतच्या नाल्यावर हे अतिक्रमण झालं होतं, त्यामुळे सगळा रस्ता खराब होऊन आता पाण्याखाली गेला होता, त्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झालेले. आणि आता तहसीलदारांच्या आदेशानंतर जेसीबीनं हे नाल्यावरचं अतिक्रमण हटवायचं काम सुरू झालं. भाजप नेते किरीट सोमय्या यांचं कराडहून परतल्यानंतर मुंबईतल्या मुलुंडमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. भाजप कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून घेत सोमय्या यांची छोटी मिरवणूक काढली. कोरोना काळातला राज्य सरकारचा भ्रष्टाचार आपण उघड करणार आहोत, भ्रष्टाचारी मंत्र्यांवर कारवाई होणारच असा इशारा यावेळी सोमय्यांनी दिला. 27 सप्टेंबरला अलिबागमधल्या मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची पाहणी करायला जाणार असल्याचं सुद्धा यावेळी किरीट सोमय्या यांनी सांगितलं. पुढच्या 2 दिवसात काँग्रेसच्या नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलाय. त्यावर काँग्रेसच्या मंत्र्यांनी काहीही केलेलं नाही, कर नाही तर डर कशाला, असं प्रत्युत्तर नाना पटोले यांनी दिलंय. फडणवीस काळातील काही फायली बाहेर काढण्याची वेळ झाली आहे असा टोला सुद्धा यावेळी त्यांनी लगावलाय. राज्यसभा पोटनिवडणुकीमध्ये चुरस निर्माण झाली आहे. काँग्रेसनं रजनी पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे, तर भाजपनं देखील राज्यसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. भाजपतर्फे संजय उपाध्याय यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. रजनी पाटील या काँग्रेसच्या माजी खासदार तर माजी मंत्री सुद्धा आहेत आणि संजय उपाध्याय हे मुंबई भाजपचे सरचिटणीस आहेत. रजनी पाटील या काँग्रेस पक्षाकडून राज्यसभा उमेदवार असल्यानं राज्यपाल नियुक्त काँग्रेस आमदारांमध्ये नव्यानं एकाला संधी मिळणार आहे. राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना सुद्धा विधान परिषदेवर संधी मिळणार असल्याची शक्यता आहे. यापूर्वी रजनी पाटील यांचं नाव राज्यपाल नियुक्त विधान परिषद जागेसाठी सुचवण्यात आलं होतं. ओबीसी आरक्षण अध्यादेश अखेर राजभवनावर पोहोचलाय, त्यामुळे आता राज्यपाल या अध्यादेशावर कधी सही करणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय. मागच्या आठवड्यामध्ये कॅबिनेट बैठक झाली आणि यामध्ये ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात अध्यादेश काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ऑनलाईन सभेदरम्यान विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. महापौरांच्या दालनामध्ये प्रवेश करत त्यांना घेराव सुद्धा घातला. ऑनलाईन सभेदरम्यान बोलू दिलं जात नाही, चर्चा न करताच विषय मंजूर केले जातात असे आरोप यावेळी विरोधकांनी केले. छत्रपतींचा विचार म्हणजे